कोरोनाच्या महामारीनंतर उद्योग आणि उद्योजकांना नवी उभारी देण्यासाठी बँक ऑफ इंडियाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एसएमई आउटरीच प्रोग्राममध्ये विविध उद्योजक व्यावसायिकांनी सहभाग नोंदवत लाभ घेतलाय. बँकेचे जनरल मॅनेजर मुकुंद कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम हॉटेल प्रथम येथे घेण्यात आला. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे सर्व स्तरातील उद्योग व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. लॉकडाऊनमुळे व्यवहार बंद करण्याची वेळ प्रत्येकावर आलीये आणि या सर्व पार्श्वभूमीवर नवनवीन उद्योग आणि उद्योजकांना मदतीचा हात कसा देता येईल यासाठी बँक ऑफ इंडिया सोलापूर विभागाच्या वतीनं एसएमई आउटरीच प्रोग्राम घेण्यात आला. यामध्ये सोलापूर, पंढरपूर, लातूर या परिसरातील छोटे छोटे उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक, सीए यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या प्रारंभी सहायक मुख्य व्यवस्थापक जयंत केसकर यांनी बँक ऑफ इंडियाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, योजनांचं सादरीकरण केलं. बँक ऑफ इंडिया उद्योजक आणि व्यावसायिकांना कशा प्रकारे मदत करणार आहे याची सविस्तर माहिती देखील त्यांनी या प्रसंगी दिली. या कार्यक्रमाला आलेले प्रमुख पाहुणे कोठारी, उद्योग समूहाचे प्रमुख उज्ज्वल कोठारी यांनी बँकेकडून उद्योजकांना कशा प्रकारे मदत पाहिजे असते याबाबत काही सूचना केल्या, तर उपस्थित उद्योजक आणि व्यावसायिकांनी आपल्या अडचणी मांडल्या. त्यावर बँक ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक मुकुंद कुलकर्णी आणि बँक ऑफ इंडियाचे सोलापूर विभागाचे मुख्य व्यवस्थापक लग्नजित दास यांनी उपस्थित सर्व उद्योजक व्यावसायिकांच्या अडचणी जाणून त्यांच्या शंकांचं निरसन केलं आणि बँकेकडून सर्वतोपरी मदत व्यावसायिक आणि उद्योजकांना मिळणार असल्याचं आश्वासनही दिलं.